नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. इयत्ता 11वीच्या फिजिक्सच्या पाठामध्ये आपल्याला पाहायचं आहे 8 नंबर साऊंड पार्ट नंबर 5 आपल्याला पाहायचा आहे. त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत स्पीड ऑफ द प्रोग्रेसिव्ह वेव. प्रोग्रेसिव्ह वेव आपण दोन प्रकारच्या पाहिल्या, एक ट्रान्सवर्स वेव आणि दुसरी लॉन्गिट्युडनल वेव. या दोन्ही वेवचे पार्टिकल जे व्हायब्रेट होतात, पार्टिकलच्या व्हायब्रेशननुसार पॅरलल ज्यावेळेस व्हायब्रेशन होत असेल त्याला आपण लॉन्गिट्युडनल वेव्ह म्हणतो. लॉन्गिट्युडनल वेव्ह पॅरलली प्रपोगेट होतात आणि त्याच दिशेनं त्याचे पार्टिकल सुद्धा व्हायब्रेट होतात. त्यामुळं स्पीड आपल्याला पाहिजे, स्पीड ऑफ द वेव्ह. मग या ठिकाणी स्पीड ऑफ वेव्ह कोणकोणत्या घटकावर डिपेंड्स आहे? डिपेंडिंग ऑन द प्रॉपर्टीज, मेकॅनिकल प्रॉपर्टीज. म्हणजे मेकॅनिकल वेव्ह असेल तर त्या ठिकाणी मेडियमची संदर्भ येतो. मग जेवढा काही डेन्सर मेडियम असेल तेवढा डेन्सर मेडियम मधून त्या पार्टिकलला व्हायब्रेट होणं आणि एनर्जी त्या ठिकाणी पास करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी त्याला वेळ जास्त लागेल. त्यामुळे सॉलिड, लिक्विड आणि गॅसियस मधून जे काय आहे ती ट्रान्सवर्स वेव्ह पास होऊ शकतो, परंतु लॉन्गिट्युडनल वेव्ह त्याच्यामधून पास होते, परंतु ट्रान्सवर्स वेव्ह ही त्याच्यामधून पास होत नाही. तर त्यासाठी आपल्याला त्या सरफेसवरून ती वेव त्या ठिकाणी प्रपोगेट होते किंवा पास होत असते. म्हणून मग आता आपल्याला त्या ठिकाणी मेडियमचे पार्टिकल जे आहे ते पार्टिकल कसे सॉलिड स्टेट मधले आहे का लिक्विड स्टेट मधले आहे का ते ट्रान्सफर करणारी एनर्जी कशा पद्धतीची आहे हे पाहण्यासाठी आपण त्या ठिकाणी वेव्स प्रपोगेट केल्याच्या नंतर त्याची स्पीड किती असेल, किती स्पीडनं त्या ठिकाणी पोहोचल्या जाईल, एनर्जी त्या ठिकाणी पोहोचल्या जाईल हे आपल्याला त्या आर्टिकलमध्ये पाहायचं आहे. मग या ठिकाणी ट्रान्सवर्स वेव्ह जर का असेल तर ट्रान्सवर्स वेव्ह आपण साध्या स्ट्रिंगचं जर उदाहरण घेतलं, स्ट्रिंग म्हणजे या ठिकाणी आपण हा एक स्ट्रिंग या ठिकाणी काढलेला एका ठिकाणी फिक्स आहे. या स्ट्रिंग मध्ये आपल्याला याचा आपल्याला व्हेलॉसिटी व्ही काढता येते स्ट्रिंगची. म्हणजे कोणत्याही स्पीड ऑफ ट्रॅव्हलिंग वेव्ह कशावर अवलंबून आहे, स्पीड ऑफ मेकॅनिकल वेव्ह ची जी स्पीड आहे डिपेंड ऑन द इलॅस्टिक प्रॉपर्टी, म्हणजे त्याची इलॅस्टिसिटी किती आहे. आणि त्यानंतर जर त्याच्यामध्ये इलॅस्टिसिटी नसेल तर त्या ठिकाणी वेव्ह काय होते प्रोपोगेट होऊ शकत नाही किंवा पास होऊ शकत नाही. त्याच्यामधून स्पीड नसेल तर फास्ट प्रोपोगेट होत नाही. दुसरं कारण म्हणजे लॉन्गिट्युडनल वेव्ह आणि ट्रान्सवर्स वेव्ह मध्ये ट्रान्सवर्स वेव्ह जे आहे ते परपेंडिक्युलर व्हायब्रेट होतात त्याचे पार्टिकल, आणि ट्रान्सवर्स वेव्हला मेडियमची आवश्यकता नसते. विदाउट मेडियम सुद्धा त्या ठिकाणी प्रपोगेट होऊ शकते, व्हॅक्युम मधून सुद्धा ती प्रपोगेट होऊ शकते. त्यामुळं जी काय ट्रान्सवर्स वेव्ह आहे ट्रान्सवर्स वेव्हची व्हेलॉसिटी लार्जर आहे. आपण सूर्याची किरण पाहतो तर सूर्याच्या किरणाची व्हेलॉसिटी किती आहे, 3×10⁸ मीटर पर सेकंद, प्रति मीटर पर सेकंद त्याची ट्रेमंडस व्हेलॉसिटी आहे. परंतु तेवढी व्हेलॉसिटी साऊंडची किंवा आवाजाची नाही. यावरून आपल्याला असं लक्षात येते की आपल्याला कोणताही मेडियम मधून प्रपोगेट करत असताना लॉन्गिट्युडनल वेव्हची व्हेलॉसिटी ही कमी आहे, आणि ही व्हेलॉसिटी त्या प्रॉपर्टी त्या मटेरियलच्या मेडियमवर अवलंबून आहे. म्हणजे पहिल्यांदा ती तर मेकॅनिकल वेव्ह असेल तर त्यामध्ये इलॅस्टिक प्रॉपर्टी आणि डेन्सिटी ऑफ मेडियम याच्यावर अवलंबून आहे. आणि त्यानंतर इन ए सेम मेडियम सारख्याच मेडियम मधून जर का आपण दोन वेगवेगळ्या व्हेलॉसिटी जर लॉन्गिट्युडनल आणि ट्रान्सवर्स वेव्ह पास केली तर अर्थात जसं ट्रान्सवर्स वेव्हची स्पीड जास्त असेल आणि लॉन्गिट्युडनल वेव्हची स्पीड त्या ठिकाणी कमी असेल. याचं कारण आपल्याला त्या ठिकाणी सांगता येते. आपण त्याच्यामध्ये जर त्याचे कॅरेक्टर्स जर का पाहिले ट्रान्सवर्स वेव्ह आणि लॉन्गिट्युडनल वेव्ह मध्ये, ट्रान्सवर्स वेव्ह मध्ये जे काय मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी आहे ही मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी रेजिडिटी टाइप मध्ये आहे, तर लॉन्गिट्युडनल मध्ये बल्क मॉड्युलस आहे. त्या ठिकाणी काय होईल, ज्या वेळेस वेव्ह जर पास होईल लॉन्गिट्युडनल वेव्ह मध्ये पार्टिकल जसे व्हायब्रेट होतात, पार्टिकल ऑफ मेडियम ऑसिलेट पॅरलल टू द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन. मग ज्या वेळेस जर लॉन्गिट्युडनल वेव्ह असतील हे पॅरलली प्रपोगेट होत असताना त्या ठिकाणी काय होते, अशा प्रकारे कॉम्प्रेशन होईल. म्हणजे जर इयर कॉलम जर का एकत्र आली तर त्या ठिकाणी कॉम्प्रेशन होईल,
एअर कॉलम जर का दूर गेली तर त्या ठिकाणी काय होईल, रेरिफिकेशन तयार होईल, म्हणजे अल्टरनेटिव्हली कॉम्प्रेशन आणि रेरिफिकेशन, हवा काय होईल दूर जाईल, हवा एका ठिकाणी जवळ येईल, ज्यावेळेस हवा जवळ आली त्यावेळेस त्याचं टेम्परेचर सुद्धा बदलू शकते आणि त्याचबरोबर त्याची डेन्सिटी वाढल्या जाईल, म्हणजे कॉम्प्रेशन डेन्सिटी इन्क्रीजेस व्हाईल रेरिफिकेशन डेन्सिटी डिक्रीजेस, म्हणजे त्या ठिकाणी कॉम्प्रेशन आणि रेरिफिकेशनचा पार्ट असल्यामुळे त्या ठिकाणी मेडियम ऑफ पार्टिकल एका ठिकाणी एकत्रित येऊ शकतील, एका ठिकाणी दूर जाऊ शकतील लॉन्गिट्युडनल वेव्ह मुळे, त्यामुळे कॉम्प्रेशन आणि रेरिफिकेशनचा पार्ट आल्यामुळे त्या ठिकाणी इलॅस्टिक मेडियम त्या ठिकाणी अफेक्ट होते. तर या ठिकाणी ट्रान्सवर्स वे मध्ये आपण स्प्रिंगचं जर का उदाहरण घेतलं तर त्याचा फॉर्म्युला आपल्याला लिहिता येईल या पद्धतीनं. स्प्रिंग असेल तर वेलॉसिटी व्ही इक्वल टू टी डिवायडेड बाय एम टी, म्हणजे काय टेन्शन किती आपण प्रोव्हाइड केलेलं आहे त्याला, आणि एम म्हणजे मास पर युनिट लेंथ, त्या स्प्रिंगचं प्रति मास युनिट लेंथ किती आहे त्याच्यावर काय आहे डिपेंड्स आहे ते पार्टिकल त्या ठिकाणी मायग्रेट होत नाहीत, ती एनर्जी त्या ठिकाणी ट्रान्सफर करतात, त्यामुळे त्याच्यामध्ये कॉम्प्रेशन आणि रेरिफिकेशन होत नाही, त्यामुळे ती वेव फास्टर जाऊ शकते. म्हणजेच आपण या ठिकाणी सांगले की इन ए सेम मेडियम स्पीड शुड बी डिफरंट फॉर ट्रान्सवर्स अँड लॉन्गिट्युडनल, म्हणून लॉन्गिट्युडनलची स्पीड कमी असेल आणि ट्रान्सवर्सची स्पीड काय असेल लार्जर स्पीड त्या ठिकाणी असेल. अर्थातच ज्यावेळेस आपण ट्रान्सवर्स वेव प्रपोगेट करत असतो, प्रपोगेट करत असताना वेगवेगळ्या मेडियम मध्ये ट्रान्सवर्स वेव आणि लॉन्गिट्युडन ट्रान्सवर्स वेवची स्पीड ही वेगवेगळी असेल. खूप डेन्सर मीडियम झालं तर त्याची स्पीड त्या ठिकाणी कमी होईल, रेअर मीडियम झालं तर ट्रान्सवर्स वेवची स्पीड फास्टर होईल, फास्ट असेल. तर ॲज कम्पेअर विथ ट्रान्सवर्स वेव लॉन्गिट्युडनल वेवची जी काही स्पीड आहे दॅट स्पीड मस्ट बी स्मॉलर, कमी असेल त्याची, म्हणजे लॉन्गिट्युडनल वेवची स्पीड कमी आहे ट्रान्सवर्स वेवची स्पीड जास्त आहे. लॉन्गिट्युडनल वेव मध्ये आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेवचा प्रकार पाहतो, तर सॉरी ट्रान्सवर्स वेव मध्ये आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेवचा प्रकार पाहतो, तर लॉन्गिट्युडनल वेव मध्ये फक्त आपण साऊंडशी रिलेटेड पार्ट पाहतो, म्हणजे साऊंड वेवचा प्रकार त्याच्यामध्ये येतो. साऊंड वेव मध्ये जे काही वेव्स तयार झालेले असतात वेगवेगळ्या प्रकारचे वेव्स आपण त्या ठिकाणी साऊंड वेवची स्टडी आपण लॉन्गिट्युडनल या प्रकारामध्ये करतो. म्हणजे आपला जो काही चॅप्टर आहे हा चॅप्टर चा इंट्रोडक्टरी पार्ट झाला, त्याच्यामध्ये आपण वेव ही क्लासिफाय केली आणि क्लासिफाय करून आपल्या लक्षात आलं की साऊंड वेव जो प्रकार आहे त्याचे पार्टिकल पॅरलल व्हायब्रेट होतात आणि त्या ठिकाणी कॉम्प्रेशन आणि रेरिफिकेशन होते आणि ट्रान्सवर्स वेव पेक्षा याची स्पीड कमी असल्यामुळं याला आपण कोणत्या याच्या क्लासिफिकेशन मध्ये घेतलं, लॉन्गिट्युडनल वेव इज अ प्रोग्रेसिव्ह वेव ऑफ साऊंड, आणि ह्या प्रोग्रेसिव्ह वेव मध्ये लॉन्गिट्युडनल वेवचा एक्झाम्पल काय आहे साऊंड वेव, म्हणजे साऊंड वेवची आपल्याला त्या ठिकाणी स्पीड फाईंड आउट करायची आहे. साऊंड वेवची स्पीड फाइंड आउट करूया आता आपण नेक्स्ट याच्यामध्ये स्पीड ऑफ द साऊंड वेव, साऊंड वेवची स्पीड आपण कशी त्या ठिकाणी कम्पेअर कॅल्क्युलेट करू शकतो आपण पुढच्या आर्टिकल मध्ये पाहूया. आता पायाच्या मध्ये न्यूटन्स फॉर्म्युला आपल्याला पाहायचं आहे फॉर वेलॉसिटी ऑफ साऊंड. न्यूटन्सनी कशा पद्धतीनं त्या ठिकाणी फॉर्म्युलेटेड केलेला आहे वेलॉसिटी ऑफ साऊंड. न्यूटनने या ठिकाणी काय कन्सिडर केलेलं आहे, साऊंड वेव ट्रॅव्हल थ्रू मेडियम, एक्सपेरिमेंट परफॉर्म करताना त्यांनी असं गृहीत धरलं की या ठिकाणी वेव एका मेडियममधून ज्यावेळेस प्रपोगेट होते त्या मेडियमचा त्यांनी इलॅस्टिक मॉड्युलस कन्सिडर केलेला आहे आणि हा इलॅस्टिक मॉड्युलस आयसोथर्मल आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये जर का वेव जर का चेंज झाली, शेप अँड साईज त्याच्यामधला चेंज झाला, आकार जर त्या याचा वेव त्याच्यामधून पास झाल्यावर मेडियम मधून पार्टिकल व्हायब्रेट होतात, व्हायब्रेट झाल्यामुळे त्या ठिकाणी कॉम्प्रेशन आणि रेरिफिकेशन तयार होतात,
हे कॉम्प्रेशन तयार झाल्यामुळे, एकत्रित आल्यामुळे त्या ठिकाणी डेन्सिटी वाढते. तर कॉम्प्रेशन रेरिफिकेशन, दूर दूर गेल्यामुळे पार्टिकल त्या ठिकाणी काय होईल, रेरिफिकेशन तयार होईल, आणि रिजन ऑफ रेरिफिकेशन मध्ये त्या ठिकाणी डेन्सिटी डिक्रीज होते. म्हणून असं गृहित धरलं की त्या ठिकाणी डेन्सिटीवर डिपेंड्स आहे, आणि दुसरं म्हणजे मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटीवर डिपेंड्स आहे. ही मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी आयसोथर्मल असल्यामुळे त्या ठिकाणी आपण वेव जर अर्थ सरफेस वर आपण या ठिकाणी प्रोपोगेट केला तर अर्थ सरफेस मध्ये ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे, हे ऍटमॉस्फेरिक प्रेशर इज इक्वल टू द इलॅस्टिसिटी. इलॅस्टिसिटी जेवढी आहे, इलॅस्टिक मॉड्युलस जेवढा आहे, त्याच्यावर डिपेंड्स आहे. म्हणून त्या ठिकाणी आपण न्यूटनने त्या ठिकाणी काय कन्सिडर केलेलं आहे की साऊंड वेव ट्रॅव्हल थ्रू अ मेडियम आणि मेडियम फॉर्म अल्टरनेट कॉम्प्रेशन आणि रेरिफिकेशन तयार होतात. या कॉम्प्रेशन रेरिफिकेशन मुळे काय झालेलं आहे, इलॅस्टिसिटी. सो साऊंड वेव डिपेंड्स ऑन इलॅस्टिसिटी अँड डेन्सिटी ऑफ मेडियम, त्याच्यामध्ये डेन्सिटी ऑफ मेडियम आहे. म्हणून मग हा फॉर्म्युला फॉर्म्युलेटेड करताना काय केलेलं आहे, वेलोसिटी ऑफ साऊंड इन इयर इक्वल टू ई डिवायडेड बाय रो. रो म्हणजे काय, डेन्सिटी ऑफ इयर, ई म्हणजे मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी ऑफ मेडियम किंवा डेन्सिटी ऑफ मेडियम रो रिप्रेझेंट केलं. असं गृहीत धरलं की या ठिकाणी आयसोथर्मल चेंज आहे, देर इज अ नो आयसोकोरिक प्रोसेस, आयसोथर्मल चेंज होत असेल तर त्या ठिकाणी टेम्परेचर कॉन्स्टंट राहते. ज्यावेळेस आपण प्रेशर त्या ठिकाणी वाढवलं तर डेन्सिटी ज्या ठिकाणी वाढल्यामुळे त्या काय, त्या ठिकाणी कॉम्प्रेशन झाल्यामुळे काय झालेलं आहे, प्रेशर आणि टेम्परेचर, टेम्परेचर त्या ठिकाणी कॉन्स्टंट असेल, फक्त प्रेशर इन्क्रीज होईल. आणि ज्यावेळेस रेरिफिकेशन होईल त्यावेळेस काय होईल, त्या ठिकाणी प्रेशर काय होईल, डिक्रीज होईल. म्हणून या ठिकाणी आपण ऍटमॉस्फेरिक प्रेशर, पी कशावर डिपेंड्स आहे, एच डी सी, एच म्हणजे हाईट, डी म्हणजे डेन्सिटी ऑफ मर्क्युरी, सी म्हणजे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, या तीन घटकावर डिपेंड्स आहे. आता याची जर का किंमत आपण टाकली तर आपल्याला या ठिकाणी वेलोसिटी ऑफ साऊंड मिळेल, की जी न्यूटन्सनी काय केलेली आहे, मॅथमॅटिकली या ठिकाणी एक्सप्रेशन मांडून त्या ठिकाणी वेलोसिटी ऑफ साऊंड त्या ठिकाणी काढलेली आहे. हे आता आपण लॉग टेबलच्या साह्याने काढूया. या ठिकाणी पी ची किंमत एच डी जी जर का आपण ठेवली तर त्या ठिकाणी काय होईल, इक्वेशन आपण पुढच्या वरचे इक्वेशन ते मांडूया आणि त्या ठिकाणी आपल्याला किमती टाकता येतात. ऍटमॉस्फेरिक प्रेशर मध्ये एच डी जी ची किंमत काय आहे आणि त्या ठिकाणी आपण रिलेशन फॉर्म्युलेटेड केलेलं आहे. याला आपण इक्वेशन नंबर वन देऊया, व्ही इक्वल टू अंडर रूट ऑफ पी डिवायडेड बाय रो. म्हणजेच पी ची किंमत काय टाकली, याला इक्वेशन वन देऊया, एच डी. आता या इक्वेशन आपण मॉडिफाय केलं तर पी इक्वल टू काय मिळेल आपल्याला, एच डी जी डिवायडेड बाय रो. ऍट एन टी पी नॉर्मल टेम्परेचर प्रेशर, नॉर्मल टेम्परेचर प्रेशर मध्ये एच ची किंमत किती आहे, डी ची किंमत किती आहे, जी ची किंमत किती आहे आणि रो ची किंमत किती आहे, ही किंमत आपण त्या ठिकाणी टाकूया. हाईट ऑफ मर्क्युरी काय येईल, 0.76 mm काय असेल पाऱ्याचा त्या ठिकाणी हाईट असेल. आणि डेन्सिटी ऑफ मर्क्युरी किती आहे, ते आपण ऍटमॉस्फेरिक प्रेशर कसं काढतो, एच डी जी या सूत्राने आपण ऍटमॉस्फेरिक प्रेशर काढतो. तर एच म्हणजेच पाऱ्याची हाईट किती आलेली आहे अपरेटस मध्ये, त्याची डेन्सिटी किती आहे, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती आहे, 9.81 मीटर पर सेकंड, 814 मीटर पर सेकंड. डेन्सिटी किती आहे, पाणी असेल तर डेन्सिटी त्या ठिकाणी इन्क्रीज होईल, इयर आणि ड्राय असेल, मॉइस्चर असेल, अशा वेगवेगळ्या केस मध्ये ही डेन्सिटी काय होते त्या ठिकाणी थोड्याफार प्रमाणामध्ये चेंज होते. आता पाहूया या ठिकाणी प्रत्यक्ष एन टी पी आणि डेन्सिटी कशा पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करता येते.
आता पाहूया कॅल्क्युलेशन आपल्याला कशा पद्धतीने काढता येईल. न्यूटन्स फॉर्म्युला फॉर व्हेलॉसिटी ऑफ साऊंड मध्ये आपण फॉर्म्युला फॉर्म्युलेट केला या ठिकाणी v इक्वल टू पी डिवायडेड बाय ऋण आपण रिप्रेझेंट केला. परंतु पी म्हणजेच काय, पी इक्वल टू एच डी जी याची किंमत आपण वरच्या इक्वेशन मध्ये टाकली तर काय होईल, या ठिकाणी v इक्वल टू अंडर रूट ऑफ एच डी जी डिवायडेड बाय रो लिहिता येईल आपल्याला. आता याची किंमत ऍट अ नॉर्मल टेम्परेचर प्रेशर मध्ये आपल्याला एच म्हणजेच मर्क्युरीची हाईट किती आहे 76 mm, त्याला लिहिलं आपण 0.76 meter ऑफ मर्क्युरी. त्यानंतर डेन्सिटी आपण डी इक्वल टू काढलेली डेन्सिटी त्याची मर्क्युरीची 13,600 kg/m³ काय त्याची डेन्सिटी आहे मर्क्युरीची. एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जीची किंमत आपण 9.8 meter/s घेतली. त्यानंतर हवेची डेन्सिटी आपण घेतलेली आहे 1.293 kg/m³ ही डेन्सिटी दिलेली आहे. आता या सगळ्यांची किंमत आपण वरच्या या इक्वेशन मध्ये टाकूया, इक्वेशन 2 मध्ये याची किंमत टाकूया. पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 2, याची किंमत किती आहे 0.76 आपण टाकली, एच इक्वल टू 0.76. त्यानंतर डेन्सिटीची किंमत टाकली 13,600 किंमत टाकली kg/m³. त्यानंतर एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची किंमत आपण 9.8 टाकली. त्यानंतर डेन्सिटी आपण घेतली रोची किंमत 1.293 घेतलं आपण 1.293. आता वरच्या याचा गुणाकारात लॉगची बेरीज करूया, लॉगरिथम मांडला. त्यानंतर 0.76 आपण लॉग काढला या ठिकाणी, लॉगरिथम टेबल न काय लॉग काढूया. लॉग कसा येईल या ठिकाणी 0.76 कुठे आहे या ठिकाणी 76 आपल्याला 0 मध्ये पाहायचं, 76 0 मध्ये दिसते का या ठिकाणी बोटाच्या ठिकाणी 88 0 8 आलं, 88 0 8. आणि त्याचा कॅरेक्टर्स काय येईल 12 येईल कारण 0.76 आहे, त्यामुळे आपण तिथे लिहिलेलं आहे 12.8808 लिहिलं आपण 12.8808. आता आपल्याला याचा लॉग काढायचा आहे या ठिकाणी 13,600 आहे, 13,600 म्हणजे याचा 10 to the power किती येईल 4 येईल, 10 to the power 4 म्हणजेच 10,000 येईल. आणि 10,000 ही जास्त संख्या आहे म्हणून त्याचा मॉन्टिसा काढावा लागेल, म्हणून हे 10,000 कॅरेक्टर आलं 4 point. किंवा असं करायचं किती टोटल नंबर आहेत 1 2 3 4 5 नंबर आहेत, 5 मधून 1 नंबर मायनस करायचा हा त्याचा कॅरेक्टर्स येईल. याचा कॅरेक्टर्स काय आला 4 कॅरेक्टर्स आला, लिहिला आपण या ठिकाणी 4 कॅरेक्टर्स 4 point. त्यानंतर 13,600 मध्ये पाहायचं लॉग टेबल मध्ये, लॉगरिथम टेबल मध्ये पाहायचं 13,600 मध्ये आपल्याला लॉग पाहायचा. पहा या ठिकाणी 13,600 मध्ये लॉग टेबल आहे, हा लॉग टेबल दिसतो तुम्हाला या ठिकाणी लॉग लॉगरिथम्स टेबल 13 हा 13 आपल्याला काय पाहायचं 6 मध्ये, 13 कुठे आहे या ठिकाणी 13,600 मध्ये किती आलं 13.35 आलं का या ठिकाणी 13.35, 13,600 मध्ये 13.35 आलेलं आहे. बोर्ड दाखवलेल्या ठिकाणी 13.35 आलेलं आहे, 13.35 आपण लिहिलं हे याचा लॉगरिथम लिहिलं 4.13.35 आपण याचा लॉग काढला. तसंच 9.8 म्हणजे याचं कॅरेक्टर्स काय आलं 10 to the power 1, 10 to the power 1 म्हणजे 10 पेक्षा कमी आहे, म्हणून आपण याचं कॅरेक्टर्स काय घेतलं 0 घेतलं, कॅरेक्टर्स काय घेतलं 0.98 5 0 मध्ये पुन्हा कॅरेक्टर्स मांडला आपण. कॅरेक्टर्स मांडल्यानंतर त्याचा लॉग बघायचा आपल्याला लॉगरिथम मध्ये 98 0 मध्ये पहा, 98 0 मध्ये या ठिकाणी दिसते का लॉग टेबल मध्ये 98 0 मध्ये, 98 0 मध्ये किती आलं 9912. तिथे लिहिलं आपण 0.9912 लिहिलं आपण 0.9912. आता याची आपल्याला काय करायची आहे, गुणाकार असल्यामुळे या तिघांचा गुणाकार आहे
याचा गुणाकार आहे, याचा गुणाकार आहे, याचा गुणाकार आहे, म्हणून या ठिकाणी आपण लॉग ची बेरीज करू। लॉग ची बेरीज करा, आठ अन पाच तेरा, तेरा अन दोन पंधराला पाच, चार अन एक पाच, आठ अन दोन दहा अन एक अकरा, अकरा नऊ वीस ला शून्य, दोन आले आठ अन दोन दहा, दहा अन एक अकरा, अकरा नऊ वीस, वीस ला शून्य, याचे आले दोन, दोन चार अन दोन झाले सहा, सहा मधून एक गेला, किती राहिले पाच, बारवन म्हणजे ऋण एक, बारवन म्हणजे ऋण एक संख्या, सहा मधून ऋण एक गेला, ऋण पाच राहिले, याचा गुणाकार झाला। आता हे भागाकार आता याची वजाबाकी करायची, वजाबाकी काय पाहायचं आपल्याला, वन पॉइंट टू, याच्या अगोदर कॅरेक्टर्स काय, पॉइंटच्या अगोदर एकच नंबर आहे, एक नंबर म्हणजे एक मधून एक मायनस केला म्हणजे काय येईल, या ठिकाणी शून्य येईल, त्याचं कॅरेक्टर्स काय येईल, शून्य। दशांश दिला आपण, त्यानंतर आपण बाराचा नऊ मध्ये मेन डिफरन्स तीन पाहायचा, लॉग टेबल मध्ये पहा, लॉग टेबल मध्ये बाराचा नऊ मध्ये मेन डिफरन्स आपल्याला किती पाहायचा आहे, तीन मध्ये पहा, बाराचा नऊ मध्ये कुठं आहे, या ठिकाणी ट्वेल्व, हा बाराचा नऊ मध्ये किती आलं, अकरा झिरो सहा, आणि मेन डिफरन्स किती आलेला आहे, मेन डिफरन्स या ठिकाणी नऊ आलेला आहे, नऊ मेन डिफरन्स नऊ, थर्टी वन, थर्टी वन या ठिकाणी आपण काय केलं, याचा मेन डिफरन्स मायनस करा, याच्यामध्ये ऍड करा, मेन डिफरन्स आपण काय घेतलं या ठिकाणी, अकरा झिरो सोळा, याचा बाराचा नऊ मध्ये घेतला आपण, बाराचा नऊ घेतला, मेन डिफरन्स किती आला, अकरा सोळा आला, याची बेरीज करू, वजाबाकी करायची, मायनस करू, याच्यामधून वजाबाकी करा, पाच मधून सहा गेले जात नाही, पंधरातून सहा गेले नऊ राहिले, मग या ठिकाणी पाच मधून दोन गेले तीन राहिले, दहा दहा मधून एक जात नाही, नऊ म्हणून इकडूला असा घेतला आपण, इथं इथं दहा झाले, दहा मधून इकडे गेल्यामुळे इथं राहिले नऊ, दहा मधून एक गेला नऊ, आणि इथं नऊ मधून एक गेला आठ, इथं राहिले चार, चारला चार, चार पॉइंट, एट नाईन थ्री नाईन आलो। मग याचा काय करायचा आपल्याला, अँटीडॉट, याचा आपण गुणाकार आणि भागाकार केला आणि तो किती आला, अँटीलॉग मध्ये बघायचं, एट नाईन चा थ्री मध्ये मेन डिफरन्स नाईन मध्ये पहा, एट नाईन चा थ्री मध्ये मेन डिफरन्स नाईन मध्ये बघायचंय, पहा किती येईल त्याचा मेन डिफरन्स, एट नाईन चा थ्री मध्ये पॉइंट एट नाईन कुठं येईल, याच्यामध्ये लॉगरिथम टेबल मध्ये पहा, या ठिकाणी लॉगरिथमिक टेबल मध्ये एट नाईन कुठं दिसतंय, या ठिकाणी एट नाईन, एट नाईन चा किती बघायचा, थ्री मध्ये, एट नाईन चा थ्री मध्ये या ठिकाणी येईल, एट नाईन झिरो वन टू थ्री सेवन एट वन सिक्स, आणि मेन डिफरन्स किती आहे, नाईन आहे, नाईन म्हणजे किती आलं, या ठिकाणी सेवन एट वन सिक्स, आणि डिफरन्स किती आला या ठिकाणी, सोळा आला, सिक्सटीन डिफरन्स आला, सोळा ॲड करा, सोळा आणि सेवन एट वन सिक्स, सोळा आणि सोळा किती झाले, बत्तीस झाले, याचा कॅरेक्टर चार आहे, चारमध्ये एक मिसळा, एक दोन तीन चार पाच, एक शून्य दिला, हे येईल वर्गमुळामध्ये, आता वर्गमुळामध्ये याला ॲडजस्ट कसं करायचं, इथून एक दोन तीन चार पॉइंट, इकडून चार पॉइंट इकडे सरकवलं म्हणजे टेन टू दी पॉवर काय झालं, या ठिकाणी फोर झालं, टेन टू दी पॉवर फोर चा आपल्याला स्क्वेअर रूट काढता येते टेन टू दी पॉवर टू। आता काय सेवन पॉइंट एट चा थ्री मध्ये मेन डिफरन्स किती आलं, टू पाहिजे, मग या ठिकाणी स्क्वेअर रूट बघा, सात पॉइंट एक ते सात मधलं स्क्वेअर रूट पाहायचं, लॉग मध्ये दिलेलं आहे, वन टू टेन स्क्वेअर रूट आहे, याला आपण त्या वन टू टेन स्क्वेअर रूट मध्ये आपण त्याला
मॉडिफाय केलं. इथं दिसतंय का स्क्वेअर रूट फ्रॉम 1 to 10 मध्ये आपल्याला कन्वर्शन केलं त्याचं, समोरच्याचं पण कन्वर्शन केलं. आणि कन्वर्शन करून आपल्याला किती काढायचं, 7.8 पास, 7.8 चा आपल्याला पाहायचं आहे. 7.8 चा 3 मध्ये मेन डिफरन्स 2 पाहायचा, याच्यामध्ये पहा 7.8 या ठिकाणी 7.8 1 2 3, 7.8 चा 3 मध्ये किती आला 2.7 या ठिकाणी 1 2 3 2.798 आला. आणि मेन डिफरन्स किती आहे 3 आहे, 3 म्हणजे 1, 7.998 किती येईल या ठिकाणी 7.99, 2 मध्ये म्हणजे 2.799 × 10^2 म्हणजे काय होईल, हा इक्वल टू वेलोसिटी व्ही इक्वल टू, याला 100 न गुणलं तर काय होईल 279.8. 0.8 म्हणजे नियरली इक्वल टू काय येईल 280, नियरली 280 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे आपण या ठिकाणी वेग काढला, कशाचा, साऊंडचा वेग आपण त्या ठिकाणी फाइंड आउट केला. अशा पद्धतीनं न्यूटन्स फॉर्म्युलेटेड डी फॉर्म्युला, आणि त्या फॉर्म्युल्याच्या साह्यानं आपण काय केलं की त्या वेवचा, लॉन्गिट्युडनल वेव ॲज अ साऊंड वेव, त्याचा आपण व्हेलॉसिटी किंवा स्पीड किती आहे एखाद्या माध्यमामध्ये, मेडियममध्ये त्याची व्हेलॉसिटी किती आहे, ती व्हेलॉसिटी आपण या फॉर्म्युल्याच्या साह्याने आपण कॅल्क्युलेट केलेली आहे. या पद्धतीने आपण काय करतो, व्हेलॉसिटी ऑफ साऊंड वेव आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट केलेलं आहे, बाय न्यूटन्स फॉर्म्युलाने आपण फॉर्म्युलेट केलेलं आहे. आत्ताची जी काही व्हेलॉसिटी ऑफ साऊंड काढलेलं आहे त्याच्यामध्ये एरर आलेला आहे, त्या फॉर्म्युल्यामध्ये एरर आलेला आहे, आणि त्यामुळे या ठिकाणी काय झालेलं आहे 60% त्या ठिकाणी काय झालेलं आहे, न्यूटन्स फॉर्म्युल्याची जी काही व्हॅल्यू आपण एक्सपेरिमेंटली काढलेली आहे, ही एक्सपेरिमेंटली 60% त्याच्यामध्ये काय आलेलं आहे, एरर आलेला आहे. आणि करेक्ट व्हेलॉसिटी ऑफ साऊंड सायंटिस्टनं काढलेली किंमत किती आहे या ठिकाणी दिलेली आहे 332 मीटर प्रति सेकंद ही त्याची व्हेलॉसिटी आहे. आणि डिफरन्स बिटवीन प्रिडिक्टेड व्हॅल्यू बाय न्यूटन्स फॉर्म्युला अँड एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू इज लार्जर अँड इट इज नॉट ड्यू टू एक्सपेरिमेंटल एरर, हा एक्सपेरिमेंटल एरर नाही, तर 16% ग्रेटर व्हॅल्यू आलेली आहे, त्याचं कारण त्या ठिकाणी सांगता आलेलं नाही. म्हणून या ठिकाणी इट वॉज रिझॉल्व बाय फ्रेंच फिजिसिस्ट पेरियर सिमन लॅपलेस. मग लॅपलेसने 1749 साली नवीन फॉर्म्युला त्या ठिकाणी फॉर्म्युलेट केलेला आहे, म्हणजे तोच फॉर्म्युला आहे परंतु त्याच्यामध्ये काय बदल केलेला आहे, हा आपण न्यूटन्स फॉर्म्युल्यामध्ये बदल केलेला, कोण सांगितलेला आहे, फ्रेंच फिजिसिस्ट पेरियर सिमन लॅपलेसनं सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानुसार 332 हा एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू त्या ठिकाणी करेक्टली येते, आणि त्यामुळे त्याच्यामध्ये काय बदल झालेला आहे किंवा काय त्या ठिकाणी कोणत्या ज्या काही घेतलेल्या नाहीत एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू, आणि तो फॉर्म्युला त्या ठिकाणी काय केलेला आहे, लॅपलेसने करेक्ट केलेला आहे. आणि न्यूटननी अशा पद्धतीनं याच्यामध्ये काय केलेलं आहे, न्यूटन्स फॉर्म्युला त्या ठिकाणी मांडलेला आहे, आणि त्या फॉर्म्युल्यामध्ये जी काही त्रुटी आलेली आहे ती त्रुटी लॅपलेस फॉर्म्युल्याद्वारे त्या ठिकाणी करेक्शन करण्यात आलं. म्हणून या ठिकाणी दोन्ही फॉर्म्युले आपल्याला त्या ठिकाणी फॉर्म्युलेटेड करायला लागतात, कारण न्यूटननं जे काही अझम्पशन त्यावेळेस मांडलेलं होतं त्या अझम्पशनचाच आधार घेऊन लॅपलेसनं त्या फॉर्म्युल्याचं काय केलेलं आहे, करेक्शन केलेलं आहे. आणि ते करेक्शन फॉर्म्युला आणि एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू ऑफ साऊंड इज एक्झॅक्टली सेम, सो दॅट दिस फॉर्म्युला शुड बी करेक्टेड. मग या ठिकाणी फॉर्म्युला
न्यूटनचा करेक्ट करण्यात आला. अजम्पशन इज द सेम, त्याच्यामधलं जे काही अजम्पशन होतं ते अजम्पशन सेम होतं, परंतु त्या ठिकाणी लॅपलेसनं कशा पद्धतीनं करेक्शन केलेलं आहे हे फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायचं आहे. पुढच्या भागामध्ये आपण त्या ठिकाणी पाहूया की लॅपलेस फॉर्म्युल्याद्वारे काय करेक्शन्स त्या ठिकाणी मांडलेले आहेत. लॅपलेस करेक्शन